पुणे जिल्ह्यातील उजनी लाभक्षेत्रात दमदार पावसानं हजेरी लावल्यानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. उजनी धरणावरील सर्व धरण हे जवळपास पूर्ण क्षमतेनं भरत आहेत, त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत असून उजनी प्लस 5% येऊन पोहोचली आहे, अशी माहिती उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगुले यांनी दिली. सुरुवातीला पावसानं दमदार हजेरी लावली, त्यानंतर मात्र जवळपास 1.5 महिने पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते, पण गेल्या 4-5 दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप चालूच आहे. पोलीस हेडक्वार्टर आवारात वृक्षारोपण कार्यक्रमास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शासनाचे महाअभियोक्ता ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापौर शोभा बनशेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेचं स्वागत केलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्यानं या वृक्षारोपण कार्यक्रमास विशेष महत्व असल्याचं त्यांनी सांगितलं. श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकचा 8वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र शासनाचे महाअभियोक्ता ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांच्या हस्ते वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन झालं. त्याचप्रमाणे सिद्ध 2017 या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. उद्घाटनपर भाषणात बोलताना त्यांनी सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि वुमन्स पॉलिटेक्निकच्या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली. आषाढ मासानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल आवारातील श्री महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी होत असून पोतराजाच्या उपस्थितीत जलकुंभांची मिरवणूक भक्तिमय वातावरणात निघत आहे. दरम्यान महिलांनी महालक्ष्मी मंदिराची महती आणि महात्म्य विशद केलं. देवीच्या दर्शनानं संकटांचा विनाश होतो, सुख समृद्धी प्राप्त होते असं मनोगत व्यक्त करण्यात आलं. धर्मवीर संभाजी तलावाच्या परिसराची स्थिती दयनीय केविलवाणी झाली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा बहारदार पुतळा या उद्यानात असताना भोवतालचा परिसर अस्वच्छतेनं आणि दुर्गंधीनं बरबटत आहे. दिवसभर विजापूर रोड तसंच संभाजी तलाव आणि उद्यानाच्या आवारात निकृष्ट असलेली फळफळावळं फळांचे तुकडे टाकून देतात. सडलेल्या फळफळावळांमुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना या परिसरात येणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी मोर्चा काढण्यामागील उद्देश विशद केला. स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह विविध 10 मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी थेट मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी हजारो भीमसैनिक मोर्चात सहभागी होतील असं राजाभाऊ इंगळे म्हणाले. कर्जाला कंटाळून एका 32 वर्षीय युवकानं दोरीना गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नव्या विडी गुरुकुलमध्ये शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. उमेश शंकर कुरापाटी असं आत्महत्या केलेल्या इसमाचं नाव आहे. मयत उमेश कुरापाटी यानं काही दिवसांपूर्वी खासगी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्यानं आणि तसा कर्ज वसुलीसाठी तगादाही वाढला. कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत असल्यानं तो व्यसनाचा आधारही घेऊ लागला. अखेर कर्ज फेडणं अशक्य झाल्यानं त्यानं पत्नी दीपा हिला घर कामानिमित्त बाहेर पाठवून दोरीनं पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली. गोदावरी मेडिकल कॉलेज ऑफ इलेक्ट्रोपॅथी अँड हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर संतोष राठोड यांनी उद्घाटन सोहळ्याची माहिती दिली. सोमवार दिनांक 24 जुलै रोजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि NHM ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर एन के अवस्थी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे असं डॉक्टर संतोष राठोड यांनी सांगितलं. मातंग समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल साबळे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं. लोकशाहीरांच्या जयंतीचं औचित्य साधून अण्णाभाऊंच्या 7 फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं वाटप विविध जयंती उत्सव मंडळांना करण्यात येणार आहे. 31 जुलै रोजी अण्णाभाऊ साठेनगर इथं पुतळ्याचं वाटप होणार असून इच्छुकांनी नावं नोंदवावीत असं आवाहन शांतीलाल साबळे यांनी केलं. सोलापूर रेल्वे पोलीस ठाणे आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त पथकानं रेल्वे स्थानक परिसरात चोरी करणाऱ्या 6 चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय. मुस्लिम पाचापेठेत राहणारा 23 वर्षीय बशीर निसार शेख, सिव्हिल हॉस्पिटलजवळ राहणारा नागेश राबलिंग पवार, कर्नाटकातील निहाल कांबळे, सेटलमेंट फ्री कॉलनीत राहणारा जयेश राजेश गायकवाड, धोंडीबा वस्तीत राहणारा 19 वर्षीय श्रीकांत राजू जाधव आणि रामवाडी धोंडीबा वस्ती इथं राहणारा 23 वर्षीय शरणप्पा केंगार असं पोलिसांनी अटक केलेल्या 6 आरोपींची नावं आहेत. यातील 4 आरोपींनी बुकिंग हॉलजवळ गर्दीचा फायदा घेत सुमारे 36,700 रुपये किमतीचे 4 मोबाईल हँडसेट चोरी करताना पोलिसांनी रंगेहात पकडलं, तर 25,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरताना पोलिसांनी अर्जुन केंगार या आरोपीला ताब्यात घेतलंय. जोडभावी पेठचे पोलीस उपनिरीक्षक नागेश म्हात्रे यांनी कामगिरीची माहिती दिली.
निशांत नरसिंह वेर्णेकर वय वर्ष 21 राहणार संत नामदेवनगर भवानीपेठ या आरोपीस जेरबंद करण्यात आलाय. त्याच्याकडून क्रमांक MH13BU3339 ही होंडा तसंच 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याचं पोलीस उपनिरीक्षक नागेश म्हात्रे यांनी सांगितलं. स्त्री शक्तीचा सन्मान करणारा विशेष कार्यक्रम फक्त BR न्यूज चॅनलवर. विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा सखी विश्व हा कार्यक्रम आवर्जून पहा फक्त BR न्यूज चॅनलवर.